लिंब, आंबे, जांभूळ आणि चिंचा या झाडांच्या सावलीत तो गाव निवांत बसला होता. आनंद, हास्य, हर्ष यांची त्या गावाला वान नव्हती. माणसं कष्ट करीत होती आणि आनंदानं जगत होती. त्यात तो भाद्रपद महिना होता. शिवार बहरलं होतं. ती धरणी निश्वास टाकीत होती. शिवारात उभी पिकं डोलत होती. चुगीचे दिवस जवळ येऊन ठेपले होते. प्रत्येक गावकरी आपली पिकं पाहून हर्षभरित झाला होता. पण सावर्डे गावाचे गावकरी गंभीर झाले होते. त्या सर्वांपुढं बंड्या बाग या दरोडेखोराची उग्रमूर्ती नाचत होती. तो कधी गावात शिरून धमाल करील याचा नेम नव्हता. घरोघर घट बसले की भूतांना सवड सापडते. ते थैमान घालतात असा लोकांचा समज होता. म्हणूनच सर्व गावकरी दसऱ्याची म्हणजे देव उठण्याची वाट पाहत होते. आणि तो दसरा जवळ येत होता. घरोघरीच्या बाया नवरात्र म्हणून उपवास करीत होत्या. घट बसून 8वा दिवस झाला. भल्या पहाटे वासुदेवाचे कुडबुडे वाजू लागले. मोर पिसांचा मुकुट घातलेला एक माणूस गावातून नाचू लागला. तो अनंत देवाची नावं घेत होता. कुडबुड वाजवित होता. मध्येच पावा वाजवित होता. नी बाया उठून त्याला भिक्षा देत होत्या. झोळीत भिक्षा पडताच पुढं धावत होत्या. त्या कुडबुड्यानं नि पाव्यानं गावातील पहाटेचं मंगल वातावरण अधिकच मंगल झालं होतं. त्याच्या त्या अस्तित्वानं गाव जागा झाला होता. गावात दारोदारी असलेल्या खुराड्यात कोंबडे जागे झाले होते. त्यांना सूर्यदयाची चाहूल लागली होती. नीते कुकू कू अशी बाग देत होते. माणसं जागी होत होती. नी त्यांना त्यावेळी 33 कोटी देवांची नावं ऐकू येत होती. आणि देवांची नावं ऐकून गावकरी जागे होत होते. तो वासुदेववाला गावात नाचत होता, गात होता. त्यावेळी पूर्वेला तांबूस मुलामा चढत होता. हळूहळू ढगाचा रंग बदलत होता. नदीकाठी पाखरं जागी झाली होती. मोर केकाटत होते. कुकुड कोंबडे बोलत होते. चिमण्या हळूच पूर्वेकडे पाहत होत्या. नवा वारा नव्या जीवनाला जागृत करीत होता. नदीकाठी किंजाळत पाखरांनी कलकलाट आरंभला होता. हळूच अरुणोदय झाला. ते तेजोमय सूर्यबिंब वर चढले. त्या लाल किरणांनी भूतलावर एक नवा रंग फुलवला. सारी सृष्टी झगमगू लागली. सूर्य आपल्या दमदार गतीनं वर चढू लागला. माणसं आपली रोजची कामं ओरखू लागली. सूर्य गगनाची चढण चढत होता. आणि माणसं कष्टांचे डोंगर उलथित होता. ते झुंझुरक संपलं. आणि त्याबरोबर तो वासुदेवालाही नाहीसा झाला. पाटील चावडीत आला. नी एकाकी गावाला धक्काच बसला. चावडीच्या एका खांबाला एक कागद चिकटवला होता. आणि त्यावर लिहिलं होतं, श्री दादासाहेब इनामदार यास. ही चिठ्ठी वाचून लगेच 20,000 रुपये गावाबाहेर आंबाबाईच्या देवळात ठेवा. आमची माणसं तिथं तयार असतील. आणि जर आपण ही आज्ञा अमान्य केली तर मी तुम्हाला गोळी घालून ठार मारेन. बंडा वाघ. ही बंडा वाघाची चिठ्ठी वाचून पाटील किंचाळला. आणि दादासाहेब गरजला, मी मरण पत्करीन, पण हा हुकूम मी कदापि मान्य करणार नाही. तो वाघ उद्या येणार असेल तर त्याने आजच यावे, माझी तयारी आहे. आणि त्याच घडीला दादासाहेबांना आपली बंदूक काढली, ती साफ केली आणि जय अंबाबाई म्हणून खाडकन तिच्यात काढतूस भरलं. गावात सर्वांना समजलं की बंड्या वाघाची चिठ्ठी आली आहे. आता लढाई जवळ आली, तयार व्हा. एकाकी वातावरण काळवंडलं. माणसं उदास झाली. काही भ्याली तर काही खवळली. रामोशी तर पिसाळले. त्यांनी लगेच दादासाहेबांची गाठ घेतली. अर्जुना रामोशी नंगी तलवार घेऊन धावत आला. नी दादासाहेबापुढे उभा राहिला. म्हणाला, सरकार मला हुकूम, 20,000 रुपये अंबाबाईच्या देवळात ठेवा. असा त्या दुश्मनाचा हुकूम आहे. पण तो कुठं आहे हे आम्हाला माहीत नाही. मग आम्ही तुला कसला हुकूम देणार? दादासाहेब खिन्न स्वरात म्हणाले, मात्र वक्त बाका आहे. हे तुम्ही सर्वांनी, माझ्या मित्रांनी लक्षात घ्यावे. आम्ही तयार आहे. तो अर्जुना रामोशी नाक फुगून म्हणाला, माणसाला मरण एकदाच येतं. माणूस एकदाच जन्माला येतं आणि एकदाच ते मरतं. ते दोनदा जन्मत नाही आणि दोनदा मरत बी नाही.
एवढा विचार केल्यानंतर पुढं बोलायची गरजच उरत नाही. दादासाहेब बंदुकीकडे पाहत म्हणाले, तुझं म्हणणं 100% बरोबर आहे. माणूस एकदा जन्माला येतो आणि एकदाच मरतो. त्याचप्रमाणे मीही एकदा जन्माला आलो आहे आणि एकदाच मरणार आहे. मी बंड्या वाघाला खंडणी देणार नाही. होऊन जाऊ दे ही लढाई, ठरलं. सर्व रामूशी बोलले. वाडा हादरला आणि गावानं बंड्या वाघाशी लढाईची तयारी केली. हिंमतवान माणसांनी हत्यारे केली. सर्वत्र बंड्या वाघाची चर्चा होऊ लागली. आज दादा भरडला गेला तर उद्या आपली पाळी निश्चित येणार असं साऱ्या गावाला वाटू लागलं. बायका पोरं भयभीत झाली. तो कधी येणार बंड्या वाघ, कधी गावात शिरणार आणि दादासाहेबाला ठार करणार याची वाट पाहू लागली. वातावरण तंग झाले आणि दादासाहेब इरेला पडला. कटून जाईन परंतु खंडणी देणार नाही असा त्याने निर्धार केला.